स्वाती रवींद्र पाटील, राहणार आलाटवाडी पट्टणकडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। आमच्या शेतामध्ये आम्ही सोयाबीन करणार आहे, त्याच्यासाठी सोयाबीन करताना आपण बीज प्रक्रिया करून सोयाबीन केलं तर त्याचा चांगला फायदा होतो, त्याच्यासाठी मी 1 किलो सोयाबीन घेतले। त्याच्यात आपण रासायनिक प्रक्रिया केली, आता जैविक प्रक्रिया करायची। त्याच्यासाठी गुळाचे पाणी घेतले आपण, ते 100 मिली गुळाचे पाणी आपण त्याला लावायचं आहे। त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा ही पावडर 5 ग्रॅम घ्यायची आहे। त्याच्यानंतर PSB आणि रायझोबियम हे दोन्ही एकत्र असल्यामुळं आपण हे 20 ग्रॅम घ्यायचं आहे। हलक्या हाताने आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला 1 तासभर सावलीत वाळवायचं आहे। आणि हे वाळवून झाल्यानंतर आपण आपल्या शेतात पेरू शकतोय। त्याच्यावर आपल्याला ही बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला त्याचे फायदे, आपल्या उत्पादनात वाढ होते, बुरशीजन्य म्हणजे बुरशीनाशक आहे हे, त्याला म्हणजे कुठल्या प्रकारची बुरशी वगैरे लागणार नाही आहे। आपल्या उत्पादनात 25% वाढ होणार आहे। आणि ही बीज प्रक्रिया जशी आम्ही करून वापरले तसं तुम्ही पण सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं ही विनंती आहे। त्यात तुमच्या सगळ्यांचा फायदा पण होईल आणि तुमच्या सगळ्यांचं रासायनिक खताला पण जास्त आपला खर्च होणार नाही आणि उत्पादनात पण तुमच्या सर्वांच्या वाढ होईल। जास्तीत जास्त बीज प्रक्रिया करून केलेल्याचे फायदे पण चांगलेच होतात। आणि हे आम्हाला कृषी शाळेतून शिकवलं आहे की कशी बीज प्रक्रिया करून आपण उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करायची। त्याप्रमाणे आम्ही जसं केलं तसं तुम्ही पण करा आणि तुमच्याही उत्पादनात चांगली वाढ होऊ दे। धन्यवाद।